हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल द स्टुडंट्स. तर आता आपण हे पाहणार आहे, काउंटर्स पाहणार आहे, ठीक आहे. तर मागच्या लेक्चरमध्ये आपण शिफ्ट रजिस्टर पाहिलं होतं आपण, ठीक आहे, शिफ्ट रजिस्टर. ते आता आपण काउंटर पाहणार. काउंटरमध्ये तीन पार्ट आहे, असिंक्रोनस काउंटर, सिंक्रोनस काउंटर आणि डिकेट काउंटर, ठीक आहे. हे तीन टाईपचे काउंटर आपण पाहणार आहे, ठीक आहे. तर आज सध्या अगोदर आपण काय पाहणार आहे, सिंक्रोनस काउंटर आपण पाहून घेऊ, ठीक आहे. सिंक्रोनस आणि असिंक्रोनसमध्ये काय काय डिफरन्स आहे ते आपण पाहून घेऊ, ठीक आहे. मेन डिफरन्स आपण अगोदर हे दोन जे डिफरन्स आहे, असिंक्रोनस आणि सिंक्रोनस, हे आपण पाहून घेऊ. पुस्तकात जे लिहिलेले आहे आपण तेच पाहूया. ठीक आहे, काउंटर्स पाहूया आपण, ठीक आहे. काउंटर्स आहे म्हणजे आता हे ब्लॉक पॉझिटिव्ह एज ट्रिगर आणि नेगेटिव्ह एज ट्रिगर, ठीक आहे. इव्हेंट म्हणजे ट्रिगर दोन टाईपचे, पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह, ठीक आहे. काउंटर कॅन बी पॉझिटिव्ह ट्रिगर ऑर नेगेटिव्ह ट्रिगर, ठीक आहे. तर काही इव्हेंट आपल्याला पॉझिटिव्ह ट्रिगर, म्हणजे पॉझिटिव्ह ट्रिगर म्हणजे कसं, हे खालून म्हणजे असं जे हे जे पल्स येतात ना, पल्स, हा पल्स आहे, ठीक आहे, हा पल्स आहे. तर हे जे खालून जे वर जाणारा इव्हेंट असतो याला म्हणतो आपण पॉझिटिव्ह एज ट्रिगर, ठीक आहे. फक्त याला, एवढंच याला. आणि जे खालून वरी येत, खालून वरून खाली येतं, ठीक आहे, याला म्हणतात नेगेटिव्ह एज ट्रिगर. कारण तो खाली येतो आहे, म्हणजे कोणत्या वेळेला आपल्याला इव्हेंट ऑकर करायचा आहे, म्हणजे याला प्रिसाईज इव्हेंट म्हणतात. याला खूप बारीक बारीक प्रिसाईज आपण इव्हेंट असतो त्याला म्हणतात ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह स्टिकर. हे डिजिटलमध्ये असतं, ठीक आहे. ॲनलॉगमध्ये फक्त आपण नॉब रोटेट करतो, पोटेन्शियोमीटर रोटेट करतो, लिनियर असो किंवा रोटेट असतो तसं करतो. पण हे जर डिजिटलमध्ये काही आपल्याला प्रिसाईज करायचं असेल तर ते पॉझिटिव्ह एज आणि निगेटिव्ह स्टिकर असतो, ठीक आहे. एकदा इथे टच झाला, लो टू हाय झाला म्हणजे तो पॉझिटिव्ह झाला, आणि हाय टू लो झाला म्हणजे तो निगेटिव्ह स्टिकर झाला, ठीक आहे. गेटिंग दिस. तर आता सिंक्रोनस काउंटरमध्ये कसं आहे हे बघू मी. ट्राय सिंक्रोनस काउंटर. सिंक्रोनस काउंटर, वेन काउंटर इज क्लॉक सच दॅट ईच फ्लिपफ्लॉप इन द काउंटर इज ट्रिगर्ड ॲट द सेम टाईम द काउंटर इज कॉल्ड ॲज अ सिंक्रोनस काउंटर. सगळ्यांना एका वेळी ट्रिगर केलं, म्हणजे सगळ्यांना एकत्र क्लॉक दिलं आपण सोबत ॲट अ टाईम, सिंगल इव्हेंट बटन दाबला की सगळ्या फ्लिपफ्लॉपला एकत्र क्लॉक भेटला, म्हणजे त्यावेळेला तो सिंक्रोनस झाला. सगळं फ्लिपफ्लॉप एक सोबत काम करत आहे, ठीक आहे. ते म्हणतात सिंक्रोनस काउंटर. असिंक्रोनस काउंटर किंवा रिपल काउंटर, असिंक्रोनसला रिपल पण काउंटर पण म्हणतात, ठीक आहे. अ बायनरी सिंक्रोनस और रिपल काउंटर कन्सिस्ट ऑफ सिरीज कनेक्शन ऑफ कॉम्प्लिमेंटिंग फ्लिपफ्लॉप विद द आउटपुट ऑफ ईच फ्लिपफ्लॉप कनेक्टेड टू द क्लॉक इनपुट ऑफ द नेक्स्ट हायर ऑर्डर फ्लिपफ्लॉप. म्हणजे इथे असिंक्रोनसमध्ये सगळे फ्लिपफ्लॉप सगळे फ्लिपफ्लॉपचे क्लॉक कॉमनली कनेक्टेड नसतात. फक्त एका क्लॉकला क्लॉक पल्स दिलं जातं आणि त्या फ्लिपफ्लॉपचा आउटपुट दुसऱ्याला क्लॉक दिलं जातं, दुसऱ्याचा तिसऱ्याला. आपण ते बघू, आपण कसं होतात ते, ठीक आहे, हे आपण बघू. आता याच्यामध्ये असिंक्रोनस आणि सिंक्रोनसचे डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. ऑल फ्लिपफ्लॉप्स आर नॉट क्लॉक सायमल्टेनियसली असिंक्रोनसमध्ये, ठीक आहे. आणि इथे काय, ऑल फ्लिपफ्लॉप्स आर कॉल्ड आर क्लॉक सायमल्टेनियसली. इथे कसं आहे, ऑल फ्लिपफ्लॉप्स आर नॉट क्लॉक सायमल्टेनियसली, ऑल फ्लिपफ्लॉप्स आर क्लॉक्ड सायमल्टेनियसली, ठीक आहे. लॉजिक सर्किट इज व्हेरी सिंपल इवन फॉर मोर नंबर ऑफ स्टेट्स, ठीक आहे. असिंक्रोनसमध्ये डिझाईन इन्वॉल्व्स कॉम्प्लेक्स लॉजिक सर्किट ॲज नंबर ऑफ स्टेट इन्क्रीजेस, ठीक आहे. असं आहे ते, म्हणजे ते मेन पॉईंट्स आहे आपले, हे बघायचे आपल्याला, ठीक आहे. आता मॅक्सिमम नंबर ऑफ काउंट दॅट बायनरी काउंटर किती काउंट करणार आहे, 2^n-3. एन म्हणजे काय, नंबर ऑफ फ्लिपफ्लॉप्स किती काउंट करणार आहे तो, नंबर ऑफ फ्लिपफ्लॉप्स तिथं त्याला काउंट करायचे, ठीक आहे. तर आता आपण बघूया फ्लिपफ्लॉप कसा डिझाईन करायचा, ठीक आहे. ओके, त्याचे काही स्टेप्स आहे, ते स्टेप्स आपल्याला फॉलो करावं लागतं, ठीक आहे.
याच्यामध्ये काय स्टेप्स दिलेले का बघूया आपण. फ्लिपफ्लॉप कसा डिझाईन करायचा आहे. अगोदर आपण मॉड बघून घेऊ, मॉड काय असतं. ठीक आहे, थांबा तुम्हाला मी दाखवूनच देतो मॉड कसा असतो. ठीक आहे, आपण इथे एक क्लिक करून घेऊ आपण. काय म्हणू, काउंटर्स. ठीक आहे, आता काउंटर्समध्ये मॉड नावाचा एक प्रकार असतो. मॉड मॉड म्हणजे मॉड्यूल. ठीक आहे, मॉड म्हणजे मॉड्यूल. मॉड मॉड काय असतं, मॉड्यूल. ठीक आहे, ह्याला म्हणतो आपण मॉड, MOD मॉड. ठीक आहे, तर मॉडचं कसं असतं, हे एन स्मॉल एन इक्वल्स टू ऑर लेस दॅन 2 रेस टू कॅपिटल N. तर एन काय आहे, नंबर ऑफ काउंटर स्टेट्स. ठीक आहे, दॅट इज मॉड्यूल ऑफ द काउंटर, मॉड्यूल ऑफ द काउंटर. अँड कॅपिटल एन काय आहे, नंबर ऑफ फ्लिप फ्लॉप, फ्लिप फ्लॉप. ठीक आहे, नंबर ऑफ फ्लिप फ्लॉप. तर समजा मला मॉड फॉर मॉड 7 काढायचं आहे. मला मॉड 7 म्हणजे किती फ्लिप फ्लॉप लागणार आहे, नंबर ऑफ काउंटर स्टेट. ठीक आहे, फ्लिप फ्लॉप मला 7 काउंट करायचं आहे. मला मला काय करायचं आहे, 2 रेस टू n, शुड n किती आहे, n काउंटर स्टेट शुड बी लेस दॅन किती, 2 रेस टू n पाहिजे. म्हणजे किती काउंट करायचं आहे मला, समजा मॉड 7 काउंट करायचं आहे. मॉड 7 तर किती फ्लिप फ्लॉप लागणार आहे, 7 काउंट करायला मला किती फ्लिप फ्लॉप लागणार आहे. मला आपला एक फॉर्म्युला होता 2 रेस टू n मायनस 1. ठीक आहे, तो 2 2 जा 4 4 2 जा 8, म्हणजे 2 रेस टू 3 मायनस 1 किती असतो, 2 रेस टू 3 म्हणजे 8 झाला, 8 मायनस 1 7, म्हणजे मॉड 7 मला 3 फ्लिपफ्लॉप लागणार आहे. ठीक आहे, एन एन से डायरेक्ट काउंट करायचं, मला किती एनचे व्हॅल्यू काय कसं काढणार, इथून काढणार ना किती काउंट करायचं आहे. काउंट इक्वल्स टू 2 रेस टू n मायनस 1. ठीक आहे, मला काउंट किती करायचं, 7 करायचं आहे. मग किती ठेवणार आहे मी, म्हणजे LHS इक्वल्स टू RHS झाला पाहिजे आपला. ठीक आहे, आता दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण. मॉड मॉड 10 घेऊ आपण. ठीक आहे, तर 10 काय करावं लागेल, मला किती लागणार आहे मला 10 किंवा पण एक, हां तर 2 2 जा 4. ठीक आहे, सेव काउंट, मला 10 काउंट करायचं आहे, तर 10 किती लागणार आहे, 4 मायनस 1. ठीक आहे, 2 2 जा 4 4 2 जा 8, 8 2 जा 16, 16 मायनस 1 15 होतो आहे. ठीक आहे, 10 जास्त आहे, लहान आहे, 10 किती आहे, लहान आहे, किती फ्लिप फ्लॉप्स, नंबर फ्लिप फ्लॉप. यहाँ पे क्या लिहिलं आहे, लेस दॅन एन इक्वल्स टू लेस दॅन 2 रेस टू n. तर हे लेस दॅन झाला, ग्रेटर दॅन नाही पाहिजे आपल्याला, लेस दॅनच पाहिजे आपल्याला, और इक्वल टू, लेस दॅन और इक्वल टू. ठीक आहे, म्हणजे 4 फ्लिप फ्लॉप लागणार, 3 लागणार नाही. 3 झालं तर किती, 8 7 होतो, 7 हा कमी आहे. ठीक आहे, म्हणून याला किती, 4 फ्लिप फ्लॉप्स लागणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे मॉडची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली जाते. ठीक आहे, आता आपण काय बघू, एक सिंक्रोनस काउंटर बघून घेऊ आपण. सिंक्रोनस काउंटर, ठीक आहे, डिझाईन मॉड 6. ठीक आहे, सिंक्रोनस NOUS, सिंक्रोनस युझिंग युझिंग JK
फ्लिप फ्लॉप, JK फ्लिप फ्लॉप, ठीक आहे। आता हे जे फ्लिप फ्लॉप्स आहे याच्यासाठी अगोदर तुम्हाला एक्साइटेशन टेबल माहितीच पाहिजे, ठीक आहे। तुम्हाला एक्साइटेशन टेबल तुम्हाला माहिती पाहिजे सिंक्रोनस काउंटर काढण्यासाठी। तर एक्साइटेशन टेबल आपण अगोदर बघितलेलं आहे फ्लिप फ्लॉपमध्ये, तर एकदा पुन्हा बघून घेऊ आपण एक्साइट, याला आपण नंतर बघूया क्वेश्चनला, अगोदर एक्साइटेशन टेबल बघून घेऊ, ठीक आहे। परत एक्साइटेशन टेबल, हे एक्साइटेशन टेबल म्हणून आपल्याला पुढे काय होणार आहे, पुढे कसं स्टेप येणार आहे हे आपल्याला माहिती पडतं, ठीक आहे। तर एक्साइटेशन टेबलमध्ये PS म्हणजे प्रेझेंट स्टेट, इथे NS म्हणजे नेक्स्ट स्टेट, ठीक आहे, प्रेझेंट स्टेट आणि नेक्स्ट स्टेट। नंतर इथे SR फ्लिप फ्लॉप, SR, इथे JK, इथे D फ्लिप फ्लॉप, नंतर T फ्लिप फ्लॉप, ठीक आहे। तर या सगळ्यांना आपण असं हे करून घेऊ, ठीक आहे। हे सगळे फ्लिप फ्लॉप आहे आपले, तर आपण आपले जे कॉमन आहे दोन स्टेट आहे म्हणजे किती, 4 कॉम्बिनेशन, 0 0 0 1 1 0 आणि 1 1। तर एक्साइटेशन टेबल फक्त आपल्याला कसं आहे याची लॉजिक तुम्हाला सांगतो, कसं लॉजिक ध्यान लक्षात ठेवायचं, हे SR आहे, ठीक आहे। तर फक्त तुम्ही याचं ध्यान ठेवा, प्रेझेंट स्टेट 0 आहे का, 0 आहे, नेक्स्ट स्टेट 0 आहे, ठीक आहे। तर इथे X काढायचा, डोंट केअर, ठीक आहे, 0 0 0 1 आहे, ठीक आहे, इथे 1 आहे, ठीक आहे। नंतर प्रेझेंट स्टेट 0 आहे का, म्हणजे नेक्स्ट स्टेट जे येणार ते इथे लिहायचं आपल्याला, ठीक आहे, एसमध्ये प्रेझेंट स्टेट 0 आहे का, 0, नेक्स्ट स्टेट काय 1 आहे, म्हणजे एसला 1 करायचा परत, ठीक आहे, आणि प्रेझेंट स्टेटला परत इथे जाणार आहे। तो तुम्हाला तर एसाची व्हॅल्यू तुम्ही फक्त तुम्ही रीड जरी केली तरी भरपूर आहे, याला मी असं लाईन करून घेतो, ठीक आहे। नंतर 1 0, नेक्स्ट स्टेट काय आहे, 0 आहे का, 0, प्रेझेंट स्टेट काय आहे, 1 आहे का, इथे 1 आहे, ठीक आहे। प्रेझेंट स्टेट 1 आहे, नेक्स्ट स्टेट पण 1 आहे, प्रेझेंट स्टेट 0 आहे, नेक्स्ट स्टेट पण 0 आहे, म्हणजे कसं आहे कॉमन झाले, 1 0 0 1 1, ठीक आहे। नंतर इथे प्रेझेंट स्टेट 1 1 झाला, म्हणजे एक्स आणि डोंट केअर आणि 0, फक्त एवढंच ठेवायचं, ठीक आहे, कटिंग दिस, एवढंच ठेवायचं फक्त आठवणी म्हणून, 0 0 ला 0 x, 0 1 ला 1 0 1 0 ला 0 1 1 1 ला x 0, असं ठेवलं। किंवा नेक्स्ट स्टेटमध्ये काय आहे, 0 1, ठीक आहे, 0 1 0 0 1 0, ठीक आहे। आता हे दोन स्टेट कॉमन आहे, इथे पण कॉमन आहे, म्हणून ते 0 x आणि x 0, x म्हणजे काय, x हा डोंट केअर आहे, मला माहीत, म्हणजे मी केअर करत नाही की कोणता स्टेट येणार आहे, ठीक आहे। नंतर परत काय करायचं आहे आपल्याला JK मध्ये, ठीक आहे, JK मध्ये काय करायचं आहे, परत हे 0 x, J साठी 0, K साठी x, डोंट केअर, ठीक आहे। म्हणजे जिकडे 0 आहे ना, ठीक आहे, जिकडे 0 आहे, ठीक आहे, याच्यामध्ये जिथले इनपुट्स कसे कॉमन नाही पाहिजे, ठीक आहे, कॉमन नाही, जसं कॉमन आहे ते कॉमनच ठेवायचं, 0 0 0 x 1 1 x 0, हा एक्स झिरो पण इथे ठेवायचा, ठीक आहे, हे कॉमन ठेवायचे, 0 0 ला 0 x आहे, SR पण 0, हे पण 0, x 1 1 ला x 0, इथे पण एक्स झिरो। आता जिथे 0 आहे तिथे x करायचा, 1 x x 1, झाला, ठीक आहे। मग आता नेक्स्ट स्टेट जे आहे ते डी प्रूफ कॉपी करायचा, 0 0 ला 0 0 1 ला 1 1 0 ला परत 0 आणि 1 1 ला 1, ठीक आहे, जे नेक्स्ट स्टेट आहे ते एज इट इज कॉपी करून घ्यायचं, ठीक आहे, गेटिंग दिस। आता टी स्टेट म्हणजे टॉगलिंग आहे, कसं टॉगलिंग, म्हणजे टी टॉगल फ्लिप फ्लॉप असतं, तर इनपुट्स आपले टॉगल झालं पाहिजे, 0 0 टॉगल होतं का, नाही, म्हणून 0, 1 1 टॉगल होतं का, नाही, 0, 0 1 अँड 1 0 टॉगलिंग होते, 0 2 1 होते, 1 2 0 होते, म्हणून 1 1, गेटिंग दिस। हा असं एक्साइटेशन टेबल प्रिपेअर, हे तुम्हाला आठवण ठेवायचं आहे,
याच्यामुळे तुम्हाला फ्लिप फ्लॉप काउंटर तुम्हाला डिझाईन करता येतं भविष्यात. तर तुम्ही पुढे शिकायला गेले तुम्हाला इथे डिझाईन करता येतं. ठीक आहे, तर आता आपण काय करू, फ्लिप फ्लॉप आपण एक काउंटर डिझाईन करूया. ठीक आहे, तर वरती काय होतं, मॉड 6 काउंटर सिंक्रोनस काउंटर. हे प्रतिफॉर्म हे फक्त तुम्हाला रिमेंबर ठेवायचं आहे, हा जो पार्ट आहे हा तुम्हाला फक्त आणि फक्त रिमेंबर ठेवायचा आहे. रिमेंबर प्रत्येक वेळी तुम्हाला लिहायचा नाही आहे हा टेबल, फक्त तुम्हाला डोक्यात बसवायचा आहे की काय येतं नेक्स्ट स्टेप. ठीक आहे, याचे तुम्हाला MCQs पण तुम्हाला विचारू शकता त्याच्यावर. ओके, गेटिंग दिस? तर इथे काय झालं, मॉड 6 काउंटर आहे म्हणजे मला किती फ्लिप फ्लॉप लागणार आहे, मला मॉड 6 म्हणजे सोल्यूशन. ठीक आहे, n इज लेस दॅन इक्वल टू 2^N, आणि स्मॉल n किती आपल्याला 6 आहे, तर कॅपिटल n काढायचं आपल्याला, तर 6 इज इक्वल्स टू. ठीक आहे, n कसं आहे, नंबर ऑफ काउंटर 2^N-1, तर 6 ला किती असणार आहे, 2^3, कसं 6 इक्वल्स टू 2^N-1 म्हणजे किती लागणार आहे, 6 6. ठीक आहे, लेस दॅन इक्वल टू करू आपण असा. ठीक आहे, मग किती आहे, म्हणजे कॅपिटल एनची व्हॅल्यू आहे. ठीक आहे, तर 2^4, 4-1 3 होणार आहे, लेस देन पाहिजे, ग्रेटर, हा 6 मग ग्रेटर झाला, मग 2^3-1 म्हणजे किती होतं आहे, देअरफॉर एन इक्वल्स टू 3 फ्लिप फ्लॉप्स आपल्याला लागणार आहे. 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8-1 7, 7 पेक्षा 6 लहान आहे म्हणून 3 फ्लिप फ्लॉप लागणार आहे आपल्याला. ठीक आहे, 4 घेऊ शकतात, 5 पण घेऊ शकतात, पण एवढे फ्लिप फ्लॉप लावून काय उपयोग नाही होणार आहे. ठीक आहे, जे मिनिमम लागतात हे फुलफिल करायला तेवढंच आपल्याला ते घ्यायचं आहे. ठीक आहे, मॉड 6 काउंट करायचं आहे. मग कसं करणार आपण काउंट, एक्साइटेशन टेबल आपण टेबलला करायचं बघायचं आपल्याला. ठीक आहे, मग 0, ठीक आहे, 1 2, किती 3 फ्लिप फ्लॉप्स आहे ना, मॉड 6 करायचं आपल्याला, म्हणजे 0 टू 5, 2 3 4 5, नंतर हा परत काउंट जाणार आहे 0 ला. मग हे काउंटिंग चालत असणार आहे, मॉड 6 आहे म्हणजे 0 टू 5 आहे. ठीक आहे, 3 फ्लिप फ्लॉप लागणार आहे आपल्याला. मग कसं, किती म्हणजे 3 फ्लॉप म्हणजे 3 पॅरामीटर्स, ए बी आणि सी. ठीक आहे, ए बी सी, हे काय झालं आपले PS म्हणजे काय, प्रेझेंट स्टेट, हा PS झाला. ठीक आहे, PS हा PS आणि हा NS नेक्स्ट स्टेट. ठीक आहे, PS झाला आणि हे इथे NS काढूया आपण. ठीक आहे, नेक्स्ट स्टेट ते पण ABCs ठेवूया आपण. ठीक आहे, गेटिंग दिस? मग JK J0 K0 J1 K1 J2 K2, 3 फ्लिप फ्लॉप्स आहे म्हणून 3 फ्लिप फ्लॉप्स आपण घेतलेले आहे. ठीक आहे, मग याला काउंट करायचा किती, 0 टू 5, म्हणजे 5 पर्यंत लिहायचं, 0 0 0 0 0 1 0 1 0 0 1 1 1 0 0 आणि 1 0 1. ठीक आहे, तर याला आपण असं लाईनिंग कट करून घेऊ आपण. ठीक आहे, याला आणखी नंबर काढ, नंबर देऊन टाकू याला. कसं, याचे नंतर आपल्याला के मॅप ड्रॉ करायचे, आपल्याला के मॅप म्हणजे ह्या 0 झाला, 1 2 3 4 5. ठीक आहे, आता हे नेक्स्ट काउंट करायचं आहे, म्हणजे काउंट 0 च्या नंतर काय 1 येतो, 0 0 1, हे असं काउंट करायचा. ठीक आहे, 0 नंतर 1 येतो ना, 1 च्या नंतर 2, 0 1 0, 2 च्या नंतर 3, 0 1 1, 3 च्या नंतर 4. ठीक आहे, हे काउंट बघितलं आपण, 0 नंतर 1 2 3 4 5, 5 नंतर परत 0, हे 4 4 आलं आहे, 4 च्या नंतर 5 1 0 1, 5 नंतर काय आहे, परत 0 जायचं आपल्याला, मग इथे 0 0 0. ठीक आहे, गेटिंग दिस? कळलं तुम्हाला? ओके, मग J0 K0 पण 0 0, हे इथे बघायचं 0 0 ला कसं आहे, 0 0. ठीक आहे, 0 0 किती आहे,
जे के साथ ही 0x आए, ठीक है, तो इतने 0x कराए थे भाई साहब, ठीक है। नंतर परत 0 0 आहे का, 0x ठेवाय सर। तुम्हाला एक्साइटेशन टेबल मध्ये काय दिसतंय, 0 0 ला जे के मध्ये 0x आहे, ठीक है, तर जिथे जिथे हे जे 0 दिसतो हा 0 आणि हा 0, 0x हा पण 0 0 1, 0 0 येते परत इथे पण 0 0x। आता 0 1, तर 0 1 ला काय आहे जे के मध्ये, 0 आणि 1 1x आहे, तर 0 1 साठी 1x ठेवायचं असे। 1 1 ला काय आहे, 1 1 ला x0 आहे, तर 1 1 ला x आणि 0, आणि 1 0 ला काय आहे, 1 0, इथे 1 आणि 0 आहे ना, हे बघा 1 आणि 0। आपल्याला एक एक लाईन बघायची आहे आपल्याला, असं याची पहिली लाईन तर याची पहिली लाईन, याची दुसरी लाईन तर याची दुसरी लाईन, याची तिसरी लाईन तर तिसरी लाईन, असं बघायचं। 1 0 ला मग काय, 1 0 ला x1 असं करायचं आहे, ठीक आहे। म्हणजे इथे मला जे झिरोचा एक सेपरेट के मॅप काढायचा आहे, के झिरोचा सेपरेट एक के मॅप काढायचा आहे मला, ठीक आहे, हे असं मला करायचं आहे। कटिंग दिस, प्रत्येकाचे मला काउंटर्स काढायचे मला, ठीक आहे। अशा प्रकारे हा पूर्ण आपल्याला बघायचा आहे। नंतर बी बीज बघायचा, बी अगोदर ए ए बघायचा, नंतर बी बी, नंतर सी सी। बी बी मध्ये परत 0 0 हा दिसतो, 0 0 मग 0x, ठीक आहे, मग 0 0 0x, 0 1 1 0, नंतर 1 1 x 0, नंतर 1 0 x 1, नंतर 0 0 0x, ठीक आहे। माझ्यासमोर एक्सेंट टेबल पाहिजे मला, ठीक आहे, नाहीतर एक्झाममध्ये जेव्हा ऑफलाईन एक्झाम असेल तर तेव्हा हे एक्सेंटेशन टेबल रिमेंबर करून अगोदरच लिहून टाकायचं पेपरवर, मग तुम्हाला विसरण्याचं काही कारण नाही, ठीक आहे। नंतर 0 0 परत 0x। आता हे जे टू के टू म्हणजे सी सी बघायचं आहे, 0 1, 0 1 ला काय आहे, 1x, ठीक आहे, नंतर 1 0 ला x1, 0 1 ला 0 1 ला 1x, 1 0 ला x1, अल्टरनेट होता है बघा, 0 1 ला 1x, 1 0 ला x1, ठीक है। अशा प्रकारे हे आपला आता फक्त टेबल तयार, एक्साइट याचा मॉड 6 काउंटरचा जे के फ्लिप फ्लॉपचा काउंटर आपल्याला एक्साइटेशन टेबल प्रिपेअर केलेला आपण आता, ठीक आहे। आता याचा म आपल्याला प्रत्येक प्रत्येक एक फ्लिप फ्लॉप्स आपल्याला के मॅप तयार करायचा आहे, ठीक आहे, के मॅप तयार करायचा म्हणजे कसं, J0 K0 म्हणजे किती आहे, 3 फ्लिप फ्लॉप, म्हणजे सहा फ्लिप फ्लॉप आपल्याला के मॅप बनवायचा आपल्याला, ठीक आहे। तर इथे आपण एकदा बघून घेऊ, अगोदर आपण काय करू, J0 ला घेऊ, ठीक आहे, J0, इथे J0 लिहितो मी, ठीक आहे, इथे इथे ए बी करतो आणि इथे सी करतो, ठीक आहे, परत याला 4 करायचे, 8 पॅरामीटर्स, 0 0 0 1 1 1 1 0, 0 1, 0 1, 2 3 4 5, इथे 6 आणि 7, ठीक आहे, असे पॅरामीटर झाले। मग J0 मध्ये 1 कुठे आहे, 1 कुठे, 3 ला आहे, ठीक आहे, जे कुठे 1 3 ला आहे, मग 3 ला 1 करायचा, ठीक आहे। आणि डोंट केअर कुठे आहे, 4 आणि 5 ला, ठीक आहे, 4 आणि 5 ला डोंट केअर आहे, गेटिंग दिस, 4 आणि 5 ला। नंतर बाकीचे कुठे, 0 0 आहे, 0 0 कुठे आहे, 0 ला 0 आहे, 1 ला पण 0 आहे, 3 ला कुठे आहे,
1 2 2 ला पण 0 आहे, 0 कुठे आहे, 3 ठिकाणी 0 आहे, ठीक आहे, आणि एक ठिकाणी 1 आहे, बाकीचे काय डोंट केअर आहे. मग जे उरलेले आहे मग याच्यामध्ये काय करायचं आहे, याच्यामध्ये काय करायचं आहे, हे सगळ्यांना मग परत जे उरलेले आहे त्याला डोंट केअर करून टाकायचा, ठीक आहे, त्याला मग काय करायचं, डोंट केअर करायचं आहे. मग आपल्याला ग्रुप फॉर्म करायचा आहे, ग्रुप फॉर्म करायचा. मग कसा ग्रुप फॉर्म करणार आपण, ठीक आहे, दोनचा ऑड नंबर घ्यायचे, 2 4 6 और 8, ठीक आहे, तर 1 सोडायचा नाही. जर तुम्ही डोंट केअरचा ग्रुप बनवत असेल तर सोबत 1 पाहिजे, डोंट केअरचा ग्रुप बनवत नाही, ठीक आहे. तर इथे 1 दिसतं आहे, तर 1 फक्त हा खालच्या रोला आहे हॉरिझॉन्टलमध्ये. मग हॉरिझॉन्टलमध्ये फक्त 2 बनतो, 3 बनत नाही, फक्त हा 1 आणि डोंट केअर हा आपला एक ग्रुप फॉर्म होतो, ठीक आहे. मग ग्रुप फॉर्म केल्यावर आता जे 0, तर जे 0ची व्हॅल्यू काय झाली आहे, आता इथे सीमध्ये सी कॉन्स्टंट आहे, म्हणजे सी इक्वल्स टू 1 आहे, सी व्हॅरी होत नाही आहे, ठीक आहे. आणि इथे ए बीमध्ये बघा, ए व्हॅरी होतो आहे 0 पासून 1, आणि पण बी कॉन्स्टंट आहे 1 1, बी चेंज होत नाही, म्हणजे बी आणि सी, जे 0 इक्वल्स टू बी सी, असा हा कॉम्बिनेशन तयार होतो, ठीक आहे. गेटिंग दिस, 1-2 मिनटं थांबू आपण. आता हा आपला जे 0 झाला, आता के 0 बघू आपण, ठीक आहे. हे के 0 करायचं आपल्याला, परत हे के 0 फक्त, ठीक आहे, के 0 परत आपण काढूया. इथे ए बी आणि इथे सी, 0 0 0 1 1 0 1 1, 0 आणि 1, 0 1 2 3 4 5 6 आणि 7, ठीक आहे. आता के 0 बघूया, के 0 1 कुठे आहे, 5 आहे, 5 कुठे आपला, 5 5 5, इथे 1 आहे. आणि 0 कुठे आहे, 4 0 आहे, 4 0 आहे, बाकी सगळीकडे कुठे डोंट केअर करायचा, ठीक आहे. 1 आणि 0 कुठे हे मार्क करून घ्यायचं, आणि जे उरलेले आहे त्या सगळ्यांना डोंट केअर असं मार्क करून टाकायचं, डोंट केअर डोंट केअर डोंट केअर, ठीक आहे. हा डोंट केअर मार्क केलं, मग सोबत 1 आहे, मग इथे पूर्ण 4 कॉम्बिनेशन तयार होतो, म्हणजे के 0 इक्वल्स टू फक्त सी येणार आहे, ठीक आहे, के 0 इक्वल्स टू सी ओनली, ठीक आहे, झालं. आता आपण थोडासा याला घेऊ पुढे आणखीन. जे 0 के 0 झाला, आता काय आपल्याला बघायचं आहे, जे 1 आणि के 1, ठीक आहे. मग आता आपण जे 1 आणि के 1 पाहणार आपण, ठीक आहे. तर इथे हा जे 1, परत कॉम्बिनेशन इथे, ए बी आणि सी, 0 0 0 1 1 1 1 0 0 आणि 1, 0 1 2 3 4 5 6 आणि 7, असे नंबर देऊन टाकायचे. मग जे 1 1 कुठे आहे, 1 आहे, नंतर 0 कुठे आहे, 4 आणि 5 0 आणि 0 आहे, ठीक आहे. बाकीकडे सगळे काय डोंट केअर करून टाकायचा, डोंट केअर डोंट केअर डोंट केअर डोंट केअर. आता 1 सोबत कुठे आला आहे, फक्त एकच दोनचं कॉम्बिनेशन बनतो आहे, 0 कॉम्बिनेशन बनवत नाही, ठीक आहे. म्हणजे जे 1 इक्वल्स टू काय आहे, सी कॉन्स्टंट आहे, इथे ए चेंज होत नाही, 0 तर 0 आहे, बी चेंज होतं, म्हणजे ए बार सी, 0 पण आपण बुले ॲज पर बुलियन लॉज, 0 आपण बार ठेवतात आणि 1 बार ठेवत नाही. सी 1 आहे म्हणून सीला बार ठेव, 1 आहे, जर इथे पण 1 होता, जर इथे 1 1 होता बी, तर आपला ए जसा बी सी आला आपला आहो तसा होता. मग आता के 1, ठीक आहे, के 1 बघूया आपण. परत
कॉम्बिनेशन काढायचे आपल्याला ए बी आणि सी. 0 0 0 1 1 1 1 0 0 1 0 1 2 3 4 5 6 आणि 7. ठीक आहे. मग के वनमध्ये 1 कुठे आहे? 3 ला 1 आहे. आणि 0 कुठे आहे? 2 ला 0 आहे. नंतर बाकी सगळीकडे कुठे आहे? डोंट केअर कंडिशन्स आहे. मग हे पूर्ण फोरचं कॉम्बिनेशन धरून घ्यायचं. ठीक आहे. म्हणजे के वन इक्वल्स टू काय? सी येतो फक्त. के वन इक्वल्स टू सी. ओके. नंतर जे टू आणि के टू. ठीक आहे. जे टू आणि के टू. परत ए बी सी आणि ते सी. 0 0 0 1 1 1 1 0 0 आणि 1. 0 1 2 3 4 5 6 आणि 7. ठीक आहे. मग आता जे टूमध्ये 1 कुठे कुठे आहे हे बघून घेऊ. 1 कुठे कुठे आहे? 0 2 4. 0 2 4मध्ये 1 1 आहे. बाकी सगळीकडे काय आहे? एक्स एक्स आहे. इथे झिरोच नाही आहे. इथे झिरो नाही आहे. म्हणजे कुठे? 0 2 आणि 4. मग इथे कदे 0 2 आणि 4. बाकी सगळीकडे काय? 1 1 1 1 आहे. गेटिंग दिस? तर हे सगळं कॉम्बिनेशन आता हे बघा जे टू. आता हे सगळी पूर्ण 8चं कॉम्बिनेशन बनतो आहे. पण 8मध्ये हे पूर्ण कॉम्बिनेशनमध्ये कोणताही पॅरामीटर कॉन्स्टंट नाही. सगळं व्हॅरी करत आहे. इथे पण व्हॅरी होत आहे. मग अशा जेव्हा ऑल द पॅरामीटर्स सगळे पॅरामीटर व्हॅरी करत असेल तेव्हा जे व्हॅल्यू येते ते युनिटी येते. म्हणजे 1. ठीक आहे. तसंच आपण के टूचा बघूया. ठीक आहे. के टूचा बघूया. झिरो झिरो वन 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 झिरो झिरो वन ए बी आणि सी. 0 1 2 3 4 5 6 आणि 7. आता के टूमध्ये 1 कुठे आहे? 1 3 5. इवन ऑड नंबरला 1 आहे. बाकी सगळीकडे काय आहे? एक्स आहे. म्हणजे 1 3 आणि 5मध्ये 1 आहे. बाकी सगळीकडे परत डोंट केअर. म्हणजे इथे परत सगळे पॅरामीटर्स व्हेरी करत आहे. म्हणून के टू इज ऑल्सो 1. ठीक आहे. आता आपल्याला जेवढे आपण के मॅप्स काढलेले आहे, ठीक आहे, हे सगळे के मॅप्सचे व्हॅल्यू आपण लिहून घेऊ. ठीक आहे. मग आता असे परत लाईन मारूया. ते जे झिरो काय व्हॅल्यू आहे? बी सी. ओके. नंतर के झिरो काय व्हॅल्यू आहे? के झिरो व्हॅल्यू फक्त सी आहे. नंतर जे वन, जे वनची व्हॅल्यू काय आहे? ए बार सी. आणि के वनची व्हॅल्यू काय आहे? फक्त सी. जे टूची व्हॅल्यू 1 आहे आणि के टूची व्हॅल्यू पण 1 आहे. ठीक आहे. हे आता आपण काढलं आहे. ओके. आता आपण हे काढलं आहे. आता आपल्याला फ्लिपफ्लॉप डिझाईन, आपला काउंटर डिझाईन करायचा आहे आपल्याला. काउंटर. ठीक आहे. मग कसं करणार आता आपण? अगोदर 3 फ्लिपफ्लॉप लागत होते आपल्याला. ठीक आहे. कसं? इथे बघा, 3 फ्लिपफ्लॉप लागत होते आपल्याला. एन इक्वल्स टू 3. ठीक आहे. मॉड 6 होता. 6 हा म्हणजे 6ला कम्प्लीट करण्यासाठी 3 फ्लिपफ्लॉप्स लागणार आहे. 2 2 4, 4 2 8, 8 - 1 7. म्हणजे 7 हा ग्रेटर आहे 6 ने. म्हणजे आपल्याला किती? 7 सॅटिस्फाय करायला आहे. म्हणजे किती? 3 फ्लिपफ्लॉप्स त्याला लागणार आहे. एन इक्वल्स टू 3 व्हॅल्यू पाहिजे. ठीक आहे. मग 3 फ्लिपफ्लॉप पण काढून घ्यायचे. मग ठीक आहे. मग याला तीन फ्लिपफ्लॉप काढून घ्या.
1 2 आणि 3, ठीक आहे. तर हा फ्लिप फ्लॉप 0, फ्लिप फ्लॉप 1, फ्लिप फ्लॉप 2, ठीक आहे. सगळ्यांना क्लॉक द्यायचं आपल्याला. सिंक्रोनस काउंटर आहे म्हणून सगळ्यांचे क्लॉक जे आहे ते कॉमन असणार आहे. CP याला असं पल्स दाखवून टाकायचा, असं याला पल्स दाखवून द्यायचा, ठीक आहे. ओके, सगळ्यांचे प्रीसेट, प्रीसेट आणि क्लिअर हे ॲडिशनल असतात क्लिअरन्ससाठी, एक व्हॅल्यू सेट करण्यासाठी आणि व्हॅल्यू क्लिअर करण्यासाठी. प्रीसेट म्हणजे अगोदर आपल्याला व्हॅल्यू द्यायची आपल्याला, ठीक आहे. या सगळ्यांना कॉमन ठेवायचं प्रीसेटला, याला PR म्हणायचं. आणि क्लिअरला पण सगळ्यांना कॉमन ठेवायचं, हे CR, ठीक आहे. क्लिअर, ठीक आहे. सिंक्रोनस काउंटर असेल तर सगळ्यांचे क्लॉक कॉमन ठेवायचे, क्लिअर आणि प्रीसेटला पण कॉमन करून टाकायचं, ठीक आहे. नंतर इथे जे फ्लिपफ्लॉप 0 म्हणजे J0 K0, ठीक आहे. इथे ए आणि ए बार आपण हे घेतलं होतं ना, ए आणि ABC घेतलं होतं ना आपण, ठीक आहे. म्हणजे आता क्यू ठेवतो आपण, आपण ए आणि ए बार ठेवतो आपण, ठीक आहे. इथे J1 K1, इथे B आणि B बार, J2 K2 C आणि C बार, ठीक आहे. इथे 1 असेल तर हा 0 असणार आहे, हा 0 असेल तर इथे 1 असणार आहे, हे लक्षात घ्या फ्लिपफ्लॉप्सचा. ओके, आता J0 K0 काय आहे, B आणि BC आहे, म्हणजे हा का अँड गेट आहे, हे काय आहे, अँड गेट आहे. म्हणजे J0 इनपुट कोणता जातो आहे, B आणि C. B कुठे, हा BA आहे आणि हा C आहे, BC, म्हणून B पासून एक सिग्नल घ्यायचा, ठीक आहे, असा काढून घ्यायचा, आणि C पासून सुद्धा एक सिग्नल करून काढून घ्यायचा, ठीक आहे. अच्छा, या दोघांमध्ये काय आहे, अँड गेट आहे, म्हणून BC आहे ना कॉमन, म्हणजे परत एक अँड गेट असा काढून घ्यायचा. इथे B लिहायचा, इथे C लिहायचा, ठीक आहे, आणि इथे BC, ठीक आहे. गेटिंग दिस, तर हा BC कुठे जॉईन करायचा आपल्याला, J0 म्हणजे J0 पासून कनेक्शन काढायचा आणि ते इथे जॉईन करून टाकायचा. गेटिंग दिस, असं जॉईन करून काय असेल, जे पासून काढायचं आणि इथे, म्हणजे हा कुठे जातो आहे, हे असं आउटपुट येतो आहे बीचा, सीमध्ये BC होऊन ते J0 जातो आहे, ठीक आहे, इनपुट झाला था. ओके, नंतर K0 काय लागतं आहे, फक्त आणि फक्त काय लागतं आहे, सी लागतं आहे त्याला. K0 काय आहे, सी आहे, मग K0 पासून एक लाईन काढायची आणि C पासून, हे सी आहे, ठीक आहे, हे C पासून एक जॉईंट लाईन काढायची आणि इथे कनेक्ट, हे इथे कनेक्शन नाही आहे, जिथे डॉट्स केले ना असे मोठे डॉट्स, ते कनेक्शन पॉईंट्स आहे, ठीक आहे, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. K0 सी भेटला आहे, नंतर A बार C, इथे K1 पण सी आहे, बघा सी कुठे, K1 पण सी लागत आहे ना, म्हणून C पण इथे इथे कॉमनली कनेक्ट करून घ्यायचा. थांबा, हे जे K थोडंसं पॉईंट काढायचं आणि इथे कॉमनली कनेक्ट करून घ्यायचं C, ठीक आहे. K1 K0 अँड KC हे काय कॉमनली कनेक्ट झाले, मग ओके त्याला पण सी सिग्नल भेटला. इथे सी लिहून टाकू, इथे BC लिहून टाकू, ठीक आहे, इथे पण सी लिहून टाकू आपण. ओके, गेटिंग दिस. नंतर AC थोडा, J1 काय, A बार C, तर J1 A बार हा आहे आणि C, मग याचं काय लागणार, त्यांना अँड गेट लागणार आहे, मग J1 पासून इथे कनेक्शन काढून घ्यायचं, ठीक आहे. इथे अँड गेट लागतं आहे की ते AC आहे ना, म्हणजे असं A बारला असं इनपुट द्यायचं
हे कनेक्ट झाला जेवण आणि सी सी तर इथे आहेच आपल्याला, हे सी आहे इथे, ठीक आहे. हा अँड गेट इथे लावला आहे, ठीक आहे. मग हा अँड गेट काय झाला, ए बार गेला इथे सी आला, म्हणजे इथे ए बार सी. ओके गेटिंग दिस. नंतर नंतर काय, जे टू आणि के टू दोघी वन आहे म्हणून इथे काय करायचं आहे, जे टूला कॉमन काढायचं आणि ए टूला कॉमन काढायचं, ठीक आहे. या दोघांना कॉमनली कनेक्ट करून घ्यायचं आणि इथे लॉजिक वन द्यायचं. कॉमन आहे ना, वन आहे म्हणून त्याला लॉजिक वन द्यायचं. ओके आणि हे जे उरलेले आहे ए, याला वरती काढून घ्यायचं, ए बी आणि सी, ए बी आणि सी, इथून आपल्याला आउटपुट भेटू शकतो. पण आपण काउंटर ह्याचा डिझाईन केला, तर अशा प्रकारे आपला मॉड 6 काउंटर रेडी झालेला आहे आपला, ठीक आहे. ओके काही डाऊट असेल तर मला लगेच फोन करून विचारून घ्या. ओके थँक्यू.